नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपल्या सर्वांचे आपल्याचे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अठरा मार्च दोन हजार तेवीस आणि मित्रो आता सकाळचे अकरा वाजून वीस मिनटं झालेले आहेत मित्र हो काल रात्रीपासूनच आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी पाऊस झालेला बघायला मिळाला आहे आज सकाळीसुद्धा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे मित्रांनो आज दुपारनंतरसुद्धा आपल्या राज्यातील ठराविक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत गातपटीचा इशारा आहे तर त्या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला बेल आयकॉन नक्की प्रेस करा खास करून आज दुपारनंतर आपल्याला पेठ लातूर सोबतच केच परळी अहमदपूर उदगीर देगलूर माजलगाव बीड या बहुतांश परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच जामखेड बीड माजलगाव सेलू पैठण छत्रपती संभाजीनगर जालना लोणार सोबतच सिल्लोड कन्नड या परिसरामध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची दुपारनंतर शक्यता आहे तर नांदेड आहे उमरखेड आहे सोबतच हिंगोली पुसद सेलू लोणार वासिम हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार किंवा अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकते तर कारण जा यवतमाळ पांढरकवडा सोबतच वर्धा आर्वी अमरावती अकोला अकोट या परिसरामध्ये मुसळधार ते मुसळधार स्वरूपाच्या वादळी पावसाची या ठिकाणी शक्यता आहे तर चिखली खामगाव सिल्लोड पाचोरा जळगाव सोबतच बुरानपूर अकोट इकडे धुळे कन्नड साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे तर अकोट अचलपूर धारणी वरुड आर्वी कोंढाळी नागपूर संसार या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे तर भंडारा सोबतच उमरेड ताळोबा या परिसरातसुद्धा हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस नंतर आपल्याला बघायला मिळू शकते तर चंद्रपूर सोबतच गडचिरोली अहेरी भामरागड सोबतच इकडे भंडारा गोंदिया या परिसरातसुद्धा बहुतेक ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे